माझ्या मनात नुसता विचारांचा गोंधळ चालू आहे. माझ्या मनात खूप नेगेटिव्ह विचार येत आहे. मी काय करू? मला अति विचार करायची सवय आहे. मला छोट्या छोट्या गोष्टींचे टेन्शन घ्यायची सवय आहे. अशा अनेक प्रकारच्या कमेंट्स मला येत असतात. माणसाला आयुष्यात मोठे यश मिळत नाही, त्याचे सर्वात मोठे कारण आहे ते म्हणजे अति विचार करण्याची सवय. आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांना ही अति विचार करायची सवय थांबवायची कशी हेच माहिती नाही. तुम्हाला सुद्धा या समस्येने ग्रासले असेल तर घाबरू नका. या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला विचारांवर नियंत्रण कसे मिळवायचे ही कला तुम्ही शिकलेले असाल ह्याची खात्री मी तुम्हाला देतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 शक्तिशाली उक्त्या बघणार आहोत, ज्यामुळे तुमच्या मनातले फालतू विचार कमी व्हायला मदत होईल. चला तर मग सुरू करूयात. पहिली युक्ती आहे, फक्त हा एक प्रश्न स्वतःला विचारा. मित्रांनो, आपल्या मनाला छोट्या छोट्या गोष्टींचे टेन्शन घ्यायची सवय असते. कधी कधी तर आपले मन काही फालतू कारणाने अति विचार करायला सुरुवात करते. अशा वेळेस स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, 5 आठवड्यानंतर ह्या गोष्टीला किती महत्व राहणार आहे? 5 वर्षानंतर ह्या गोष्टीला किती महत्व राहणार आहे? 10 वर्षानंतर ह्या गोष्टीला किती महत्व राहणार आहे? फक्त हा साधा प्रश्न तुम्हाला वर्तमान काळात घेऊन येईल आणि तुमच्या मनातले फालतू विचार बंद होतील. दुसरी आहे, कोणताही निर्णय घ्यायला जास्त वेळ घेऊ नका. मित्रांनो, अनेक वेळा असे होते की कोणतेही काम करायच्या आधी आपण विचार करतो की मी हे करू की नको, ह्याला किती वेळ लागेल, हे पूर्ण नाही झाले तर, आणि अशातच आपले मन भरकटत जाते. त्यामुळे लवकर निर्णय घ्यायला शिका आणि एकदा निर्णय घेतल्यानंतर लगेच त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. मला इथे रतन टाटा यांचे विचार खूप भावतात. ते म्हणतात, माझा योग्य निर्णय घेण्यावर विश्वास नाही, मी आधी निर्णय घेतो आणि मग तो योग्य कसा आहे हे सिद्ध करतो. आता तुमचा प्रश्न असेल, लवकर निर्णय कसा घ्यायचा? तर मित्रांनो, तुमचे जे छोटे छोटे निर्णय असतात, जसे की बिल भरणे, कोणाला फोन करणे, ईमेल पाठवणे, अशा छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींसाठी निर्णय घेण्यासाठी 30 सेकंद ठेवा. आणि जेव्हा काहीतरी मोठा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा सर्वांगाने विचार करून निर्णय घेण्यासाठी 1 तास ठेवा. डेडलाईन ठेवल्याने तुम्ही फोकस्ड राहता आणि तुमचे मन विचारांमध्ये भरकटत नाही. तिसरी आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाही. हे असेच झाले तर, तसेच झाले तर, भविष्यकाळात माझं कसं होणार, माझ्या परिवाराचं कसं होणार, माझी नोकरी गेली तर, माझा व्यवसाय बुडाला तर, माझ्या पोरांनी मला सांभाळले नाही तर, अशा प्रकारचे विचार आपल्याला त्रास देत असतील तर समजून जा तुम्ही सर्व गोष्टींवर नियंत्रण करायचा प्रयत्न करत आहात आणि हे तुमच्यासाठी घातक आहे. कारण वास्तवात आपण फक्त 2 गोष्टींवर नियंत्रण करू शकतो, आपल्या विचारांवर आणि आपल्या कृतीवर. त्यामुळे आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींचा विचार करून आपण अति विचार करण्याच्या सवयीला बढावा देत असतो. त्यामुळे सर्व गोष्टी नियंत्रण करायचा प्रयत्न करू नका. हातातले काम 100% देऊन बेस्ट करा आणि जो काही परिणाम येईल त्याचा स्वीकार करून पुढे जात राहा. चौथी युक्ती आहे, अनामिक भीतीमध्ये अडकायची सवय बंद करा. मित्रांनो, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, वी सफर मोर इन इमॅजिनेशन दॅन इन रियालिटी. म्हणजे वास्तविक आयुष्यापेक्षा सर्वात जास्त त्रास आपल्याला आपल्या कल्पनेमध्ये होतो. कधी कधी आपले मन कारण नसताना अनामिक भीती निर्माण करते, मी हे केलं तर काय होईल, मी ते केलं तर काय होईल, आणि या दृष्ट चक्रातून बाहेर कसे पडायचे हेच आपल्याला समजत नाही. अशा वेळेस परत स्वतःला एक प्रश्न विचारा, वाईटात वाईट होऊन काय होणार आहे? उदाहरण, समजा तुम्हाला नोकरीमध्ये भीती वाटत असेल, माझं चुकणार तर नाही ना, मला बॉस ओरडणार तर नाही ना. अशा वेळेस स्वतःला प्रश्न विचारा, वाईटात वाईट काय होईल, माझी नोकरी जाईल, ठीक आहे ना, जगात बऱ्याच नोकऱ्या आहेत, मी चांगली तयारी करून परत चांगली नोकरी शोधेल,
किंवा स्वतःचा व्यवसाय करेल? सांगायचा मुद्दा हा की हा प्रश्न तुम्हाला जी अनामिक भीती सतत तुम्हाला सतावत असते त्यातून बाहेर काढायला मदत करेल. पाचवी आणि शेवटची युक्ती आहे, परफेक्शनची वाट बघत बसू नका. मित्रांनो, हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. पहिलं म्हणजे तुम्ही जर परफेक्शनची वाट बघत बसाल तर तुम्ही कधी कामाला सुरुवातच करणार नाही, कारण तुम्ही वाट बघत बसाल सर्व गोष्टी परफेक्ट व्हायची, ज्या कधी होत नाही. आणि परफेक्शनचे दुसरे नुकसान असे की केलेल्या कामात माणूस कधीच समाधानी राहत नाही. त्याला वाटतं अजून चांगले झाले असते, अजून चांगले करायला पाहिजे होते. आता हे काही वाईट नाही, पण या परफेक्शनच्या नादात फक्त विचार करत बसणे आणि असमाधानी राहणे योग्य नाही. परफेक्शन हा एक प्रकारचा भ्रम आहे जो आपल्याला कामे टाळायला भाग पडतो आणि अतिविचार करण्यास प्रवृत्त करतो. त्यामुळे हातातले काम उत्कृष्ट आणि बेस्ट करायचा प्रयत्न करा, पण ह्या परफेक्शनच्या मागे लागून स्वतःला त्रास करून घेऊ नका. मित्रांनो, ह्या होत्या त्या पाच युक्त्या ज्यामुळे तुमच्या डोक्यातले फालतू आणि निगेटिव्ह विचार कमी होण्यास मदत होईल. तुम्हाला यापैकी सर्वात जास्त कोणती युक्ती आवडली मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.